राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सिंधी समाज आक्रमक झालाय. उल्हासनगरच्या सिंधी समाजाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा नाशिकमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. जसं आपल्याला माहितच आहे की 27 मे 2023 रोजी उल्हासनगर 5 येथे जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आणि प्रत्येक सिंधीबद्दल हा जो अपशब्द वापरलेला आहे त्याच्यामुळे सिंधी लोकांची सिंधी समाजाची इन्सल्ट झालेली आहे आणि ही बदनामीकारक वाक्य त्यांनी सांगितलेले आहे. या निषेध करण्यासाठी या आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज रोजी हा बंद पाडण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हा निषेध सभा आणि हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. जाहीर सभेमध्ये अपशब्द सांगून समाजाची बदनामी केलेली आहे, त्यामुळे आम्ही लोकांनी माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस कमिशनर साहेब, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध निवेदन व कंप्लेंट दिलेलं आहे, परंतु आजपर्यंत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. म्हणून हे सगळे लोक आज इथे हजर झालेले आहेत. हे फक्त एकच आहे की सिंधी समाजामध्ये जे काही जितेंद्र आव्हाड साहेबांनी बदनामी केलेली आहे ती बदनामी राजकीय मंचावर सिंधी लोकांच्या समोर त्यांनी काय भाषा वापरली आहे ते मी सांगतो. एक शेर को मारने के लिए 100 सिंधी कुत्ते भी कम पडेंगे, हे जे वाक्य आहेत जितेंद्र आव्हाड साहेबांना माहीत होतं की या वाक्यांनी सिंधी समाजाच्या लोकांची बदनामी होणार आहे हे माहीत असून देखील जाणूनपूर्वक हेतूपूर्वक त्याच उद्देशाने सिंधी लोकांचे मन दुखायला पाहिजे म्हणून ती भाषा वापरलेली आहे. यावेळी सिंधी समाज बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून शहरात निषेध मोर्चा काढला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी समाज बांधवांनी केली. उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक.